आपका न्यूज तर्फे शरद पवार यांना 78व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चार राज्यांचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. खासदार शरद पवार यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. RBI च्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती त्याचाही राग दिला आहे. CBI मधील वाद समोर आला आहे. पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती या निवडणुकीत ते विसरले आणि फक्त एक कुटुंब मांडत राहिले. शेतकरी आदिवासी यांचा फटका बसेल असे वाटले होते मात्र शहरी भागात ही 50% त्यांना फटका बसला आहे. आघाडी नाही मात्र देश पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी आपली मतभेद विसरून एकत्र येण्याचे आव्हानही शरद पवार यांनी यावेळी दिले आहे. निवडणुकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल आणि निवडणुकीमध्ये एकत्र येतील याबाबत शंका नाही असा टोलाही शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. ऐसे ही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.